नमस्ते. कीर्तीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत 3 टायर ब्लॅक फॉरेस्ट केक. चला तर मग रेसिपी करे. 3 टायर केक करण्यासाठी मी इथे 3 बेस घेतलेले आहे. चॉकलेट स्पंज हा 1 kg, 1/2 kg आणि 1/2 kg. आता आपण हे लेयर्समध्ये कट करून घेऊया. आता आपला हा 3 टायर केक असल्यामुळे मी इथे बेस हा 2 kg वापरलेला आहे मोठा. आता ह्या स्पंजचे मी 3 लेयर्स कट करून घेणार आहे नेहमीप्रमाणे. अशा पद्धतीने आपण 1, 2 आणि ह्या 3 लेयर्स करून घेतले आहे. आता सर्वात प्रथम आपण याच्यावर शुगर सिरप टाकणार आहोत. खालच्या लेयरवर आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे. क्रीम आपण लावून घेतली आहे, तशीच सेकंड लेअर ठेवून सेम पद्धतीने आपण करून घेणार आहोत. आता आपण बेसला क्रीम लावून घेऊया सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित. अशा प्रकारे आपण पहिला बेस करून घेतलेला आहे 1 kg. आता आपण सेकंड बेस करणार आहोत. आता मी हा सेकंड स्पंज घेतलेला आहे, याचे पण आपण सेम लेयर्स करून घेणार आहोत. 3 लेयर्स कट केले आहे. आता शुगर सिरप टाकून घेऊया आपण लास्ट बेसवर. शुगर सिरप टाकून घेतले आहे. तसेच मी आता सेकंड बेस करताना क्रीम मध्ये चॉकलेट टाकलेले आहे आपले. आता मी ही क्रीम लावून घेणार आहे. क्रीम नंतर मी सेकंड लेयर सुद्धा सेम करून घेणार आहोत. आधीच्या स्पंज सारखा आपण आता बेस तयार करून घेऊ. आपण ही सेकंड लेयर करून घेतली. आता ही फ्रीज मध्ये ठेवू आणि थर्ड लेयर सेम या लेयर प्रमाणे तयार करून घेऊया. आता आपण तिसरा बेस करून घेतलेला आहे. आपण आता हे 3 बेस तयार करून घेतलेले आहे. आता आपण एकमेकावर ठेवणार आहोत. आपण हा बेस उचलून पहिल्या बेसवर ठेवून घेऊया. असा सर्व बाजूंनी 2 मी हे घेतलेले आहे आणि उचलून ठेवत आहे. असा बरोबर मिडलला आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण आपला सेकंड बेस ठेवून घेतलेला आहे. आता असाच आपण थर्ड ठेवणार आहोत. आता आपण हा सर्वात वरची लेयर ठेवून घेणार आहोत. अशा पद्धतीने उचलून आपण ती लेयर ठेवून घेतलेली आहे. आपण 3 लेयर्स ठेवून घेतलेल्या आहे आणि मी आता इथे ही स्टिक टाकून घेत आहे की ज्याच्यामुळे आपली पॅक राहावा केक अगदी. हे थोडी जास्त असेल तर कट करून घ्यायची आपल्याला. मी आता पाइपिंग बॅग मध्ये चॉकलेट गणाश घेतलेला आहे आणि त्याचे छान ड्रिपिंग करून घेत आहे. आपल्याला तुम्ही असं कोणत्याही पद्धतीने ड्रिपिंग करू शकतात कमी जास्त. मी आता फर्स्ट आपल्या स्पंजवर करून घेत आहे. आपण लेयर्स अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आणि डिझाईन आपण करून घेऊया. आपण केक अशा पद्धतीने डेकोरेट करून घेतलेला आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकता आणि छान असं नाव वगैरे टाकून घेतलेले आहे. फक्त मी तुम्हाला की 3 लेयर्स उचलून कशा ठेवायचे हे सांगायचे होते मला. अशा पद्धतीने आपला 3 टायर केक तयार झालेला आहे. मी काही रोजेस काढून घेतलेले आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची डिझाईन करू शकतात. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.